पनवेल महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महापालिकेमध्ये महापौर डॉ कविता चोतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली. या बैठकीमध्ये मागासवर्गीय समाजाच्या कायमस्वरूपी उन्नतीसाठीच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षांमध्ये मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक घेण्यात आली नव्हती, त्यामुळे शुक्रवारी ही बैठक महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये मागासवर्गीय समाजाच्या कायमस्वरूपी उन्नतीसाठी एखादा उपक्रम राबवला जावा अशी मागणी केली असून ती मागणी मान्य करण्यात आली. तसेच नवीन पनवेल खांदा कॉलनी कळंबोली कामोठे खारघर या ठिकाणी सिडकोकडून एक प्लॉट देण्याचं ठरवण्यात आलं. या प्लॉटवर इमारत बांधण्यात येणार असून या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच महिलांसाठी स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिरेदार, आरती नवघरे, एकनाथ गायकवाड, महादेव मध्ये उपायुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. मागील गेल्या 2 वर्षांपासून या मागासवर्गीय समितीची बैठक लागली गेली नव्हती कोरोनाच्या काळामध्ये, त्याच्यामुळे याची बैठक लावावी असं पत्र मी माननीय आयुक्त साहेबांना दिलं आणि त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. पनवेल महानगरपालिकेचा मागासवर्गीय कल्याण निधी हा त्या मागासवर्गीय समाजाच्या कायमस्वरूपीच्या उन्नतीसाठी आणि फायद्यासाठी व्हावा अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. एखाद्या मागासवर्गीय ह्या निधी कुठे वापरला जातो, तर मागासवर्गीय विभाग ज्या ठिकाणी निवडून आलेले सन्मान्य सदस्य आहेत अशा प्रभागामध्ये तो निधी खर्च करता येतो. मग या बाबतीमध्ये की जो मागासवर्गीय वार्ड आहे मग एस सीचे आहेत आणि एस टीचे आहेत असे मिळून पनवेल महानगरपालिकेचे 8 प्रभाग हे आहेत आणि अशाच प्रभागांमध्ये हा खर्च केला जातो अशा पद्धतीतले शासनाचे निर्देश आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी आम्ही विनंती केली की एखाद्या प्रभागामध्ये जर रस्ता केला आणि त्याला 1 करोड रुपये खर्च केले तर तो मागासवर्गीय समाजच फक्त त्या रस्त्याने चालत जाणार नाही, तर त्याच्यासाठी मागासवर्गीय समाजाच्या कायमस्वरूपी उन्नतीसाठी एखादा उपक्रम राबवला जावा अशा पद्धतीतलं नियोजन आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांना सांगितलं आणि तात्काळ त्यांनी मंजूर केलं. यासाठी माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब असतील, आमच्या महापौर डॉक्टर कविता किशोर चौतमोल असतील, आमचे सभागृह नेते परेश ठाकूर साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठपुराव्यांनुसार त्यांनी आम्ही जे जे सांगितलं ते मान्य केलं, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यासाठीचं मग आता नियोजन जे ठरलं आहे की नवीन पनवेल पूर्व सेक्टर 1S खांदा कॉलनी या ठिकाणी नवीन पनवेल खांदा कॉलनी कळंबोली कामोठे खारघर अशा प्रत्येक कॉलनीमध्ये एक प्लॉट आम्ही सिडकोकडून या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आणि प्रत्येक प्लॉटवर या ठिकाणी प्रशस्त अशी इमारत त्या ठिकाणी उभारली जावी की ज्या इमारतीच्या माध्यमातून जसं पनवेलमध्ये एस टी स्टँडच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे अशा धर्तीवर सगळ्या ज्या आमच्या प्लॉटवर ज्या इमारती तयार होतील त्या भवनाला या ठिकाणी राष्ट्रीय महापुरुषांची नावं देऊन त्या ते इमारत आम्ही भवन त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि मग त्या भवनामध्ये मग विद्यार्थ्यांच्या UPSC MPSC तसंच स्पर्धा परीक्षाचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक अभ्यासासाठी चांगल्या प्रकारचं प्रशस्त असं हॉल त्या ठिकाणी देण्यात यावं. महिला असतील त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठल्या प्रकारचं स्वयंरोजगार करता येईल त्याच्यासाठी प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी उभारलं जाईल. महिलांना दर महिन्याला प्रशिक्षण केंद्र जी केंद्रामध्ये ज्या वेळेला प्रशिक्षण घेण्यासाठी येतील त्यावेळेला त्यांना स्टायपेंट दर महिन्याला पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात येईल प्रोत्साहनपर भत्ता म्हणून. अशा पद्धतीतलं नियोजन या सर्व विभागामध्ये केलेलं आहे, मात्र सिडकोकडून काही प्लॉट अजून अलाउड झालेले नाहीत, त्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रकर्षाने लक्ष या ठिकाणी महापालिकेचं वेधलेलं आहे आणि लवकरच हे प्लॉट ताब्यात येऊन त्याच्यावर चांगल्या पद्धतीतला आराखडा तयार केला जाईल आणि लवकरच त्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात होईल अशा पद्धतीतलं नियोजन आमचं या ठिकाणी आहे. या समितीमध्ये जगदीश गायकवाड साहेब देखील आहेत, परंतु आजच्या मीटिंगच्या वेळेला ते त्यांचं महत्त्वाचं काम असल्यामुळे ते बाहेर असल्याकारणाने ते मीटिंगमध्ये सहभागी झाले नाही, परंतु त्यांनी या सगळ्या कामांना शुभेच्छा या ठिकाणी आणि पाठिंबा वर्तवलेला आहे. परंतु मला या ठिकाणी प्रशासनाला आज आम्ही निक्षून सांगितलेलं आहे की ज्या वेळेला
डॉक्टर सुधाकर शिंदे हे पनवेल महानगरपालिकेमध्ये कमिशनर होते. त्यांनी मागासवर्गीय समाजाची घोर फसवणूक केली होती, समाजावर अन्याय केला होता आणि संबंधित खर्च 5% जो त्यांच्या हक्काचा निधी आहे तो या ठिकाणी वापरला गेला नव्हता. आणि त्याच्यामुळे आम्ही भर सभेवर सत्ताधारी असताना देखील आम्ही मोर्चा नेला आणि माननीय आयुक्त त्यावेळेचे सुधाकर शिंदे यांनी मागासवर्गीय समाजाची घोर फसवणूक केलेली आहे, त्याच्यामुळे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा असा आम्ही ठराव सभागृहात मांडला. त्याला अनुमोदन जगदीश गायकवाड यांनी दिलं आणि सर्वानुमते तो एकमताने ठराव सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी एकमताने ठराव पारित केला. मी या ठिकाणी प्रशासनाला सांगितलंय की जर समजा पुन्हा आपण चालढकल केली आणि जर अशा पद्धतीतलं मागासवर्गीय समाजाच्या त्यांच्या उन्नतीसाठीचा असलेला हक्काचा निधी वापरण्यासाठी जर आपण या ठिकाणी कसूर केला तर कदाचित आम्हाला पुन्हा अशा आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल, उतरावं लागेल, त्याच्यासाठी प्रशासन जबाबदार असेल असं मी निक्षून या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे की माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन की त्यांनी चांगल्या पद्धतीतली योजना या ठिकाणी मागासवर्गीय कल्याण निधीच्या माध्यमातून तयार केलेली आहे. परंतु खालचे अधिकारी हे चालढकल करतात, त्यांना वेळ देत नाही आणि त्याच्यामुळे या योजना बारगळताना दिसत आहेत. म्हणून याच्यासाठी पाठपुरावा करण्यासंदर्भात आज या ठिकाणी महापौर मॅडम यांनी बैठक घेतली, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. लवकरच या गोष्टी मार्गी लागतील असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माननीय परेश ठाकूर साहेब आमचे सभागृह नेते यांनी या संदर्भात दर मंगळवारी आठवड्यातून एकदा पाठपुराव्यासाठी मीटिंग घेण्याचं बैठक घेण्याचं या ठिकाणी मान्य केलं आणि त्याचबरोबर दर आठवड्याला याच्या पुढे मागासवर्गीय कल्याण निधीचा खर्च आणि त्याचबरोबर कामांचा अहवाल सादर करण्याच्या दृष्टिकोनातून दर आठवड्याला या ठिकाणी बैठक घेण्याचं त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे प्रशासनाला आणि त्या बैठका आता होणार आहेत. त्याच्यामुळे मला खात्री आहे की हे जो खर्च आहे आणि ह्या ज्या योजना मागासवर्गीय कल्याण निधीच्या ह्या लवकरात लवकर आपल्यात येतील आणि पनवेल तालुक्यामध्ये शहरामध्ये चांगल्या पद्धतीतलं बाबासाहेब आंबेडकर भवन असेल, त्याच्यानंतर माता रमाई च्या नावाने असेल, त्याच्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असेल, शाहूंच्या नावाने असेल, या अत्यंत चांगल्या आमचे राष्ट्रीय महापुरुष आहेत, यांच्या नावाने चांगले या ठिकाणी भवन उभारले जाऊ जातील आणि समाजामध्ये सगळ्या स्तरावर आनंद व्यक्त होईल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद.